आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपलं अकाउंटिंगसाठी बेसिक असं सेकंड चॅप्टर डेसिमल फ्रॅक्शन आपण कालच्याच व्हिडिओमध्ये बघितलं की नेमकं फ्रॅक्शन कसं असते एक सिम्पल फ्रॅक्शन आणि त्याचं एडिसन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आणि तुम्ही होमवर्कसुद्धा खूप चांगल्या प्रकारे हाताळलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार डेसिमल फ्रॅक्शन नेमकं आहे काय आणि डेसिमल फ्रॅक्शन अंतर्गत एडिसन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन नेमकं प्रकारे केलं जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त डेसिमल फ्रॅक्शन अंतर्गत एडिसन आणि सबट्रॅक्शन या दोन गोष्टींचाच विचार करणार आहोत बाकी जो उर्वरित घटक राहणार डेसिमल फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन त्याचप्रमाणे डिव्हिजन हा आपण पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया आजचे व्हिडिओ बघा डेसिमल फ्रॅक्शनला काय म्हटलं जाते साधारणतः दशांश अपूर्णांक आता बघा दशांश अपूर्णांक दशांश दॅट इज डेसिमल पॉईंट ज्याला आपण बघा पॉईंट पॉईंट असं म्हणतो हिंदीमध्ये याला दशमलव असंही म्हटलं जाते तुम्ही ऐकलं असाल एखादं हिंदी न्यूज टेम्परेचर किंवा तापमान वगैरे सांगताना सांगतात की, सांगता सांगता की सत्तावीस दशमलव दो असं आहे की नाही म्हणजे बघा हिंदीमध्ये दशमलव मराठीमध्ये चिन्ह आणि इंग्रजीमध्ये पॉईंट असं म्हटलं जाते तर साधारणतः याला डेसिमल पॉइंट असं आपण म्हणू शकतो तर बघा डेसिमल फ्रॅक्शन हा नेमकं असते काय तर डेसिमल फ्रॅक्शन अंतर्गत बघा नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करण्यात येते तर लक्षात ठेवायचं की अशा प्रकारचं फ्रॅक्शन ज्यामध्ये साधारणतः पॉईंटचा वापर केला जाणार जसं बघा इथं थ्री पॉईंट फाईव्ह सेवन किंवा फिफ्टी एट पॉईंट झिरो झिरो वन ठीक आहे यालासुद्धा आपण काय म्हणणार डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे बघा असं उदाहरण ज्यामध्ये पॉईंटचा वापर करण्यात येते त्याला आपण काय म्हणणार डेसिमल फ्रॅक्शन ठीक आहे किंवा दुसरं उदाहरण असं एखादं फ्रॅक्शन ज्याचा डेनोमिनेटरमध्ये टेन ठीक आहे हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड वन लॅक यासारखे पदं असतात जसं बघा तिसरा उदाहरण जर आपण बघितलं तर बघा खाली डेलोमिटरमध्ये दहा आहे इथं एक हजार तर इथं दहा आहे ठीक आहे ना म्हणजे हे सुद्धा डेसिमल फ्रॅक्शनचेच एक्झाम्पल असतात आता बघा जर आपण हे जे एक्झाम्पल आहेत त्यांना आपण व्यवस्थितपणे बघितलं तर आपल्या लक्षात येणार की जसं हा जो उदाहरण आहे सेवन अपॉन टेन हा नेमकं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कसं लिहिलं जाणार तर बघा विचार करायचं जर आपण बघा याला दोन प्रकारे करू शकतो एक तर हा जे उदाहरण आहे सात भागीला दहा आहे आहे ना जर आपण असं या बाजूला सात लिहिलं आणि भागीला दहा केलं तर बघा भाग जात नाही म्हणून शून्य इथं पण शून्य उरलं सात त्यानंतर घेतलं पॉईंट आणि मग शून्य आणि आता दाईन सत्तर साथ बघा किती येत आहे झिरो पॉईंट सेवन पण बघा भागाकार न करता डायरेक्टली आपण याचं उत्तर कशाप्रकारे शोधू शकतो तर एकदम सिम्पल आहे खाली बघायचं दहा आहे दहा अर्थातच एक शून्य आहे आहे ना तर आपण करणार काय हा जो सात आहे जसं जा तसं करणार आणि खाली दहा आहे दहामध्ये एक शून्य अर्थातच उजव्या बाजूने एका संख्येनंतर पॉईंट तर, तर बघा उजव्या बाजूने आपण एका संख्येनंतर पॉईंट अप्लाय केलं आणि मग शून्य हा झालं सेव्हन अपॉन टेनचं झिरो पॉईंट सेवन आपण जर दुसरं उदाहरण बघितलं बघा एटी वन अपॉन वन थाउजंड तर इथं बघा साधारणतः किती शून्य आहेत खाली तीन शून्य आहेत अर्थातच उजव्या बाजूने तीन संख्येनंतर पॉईंट तर आपण काय करणार बघा एटी वन जसं आहे तसं लिहून टाकणार आणि उजव्या बाजूने तीन संख्येनंतर पॉईंट म्हटलं पण आपल्याकडे तर दोनच संख्या आहेत तर एक संख्या आपण शून्य ॲड करणार आणि पॉईंट आणि मग परत, परत शून्य म्हणजे झिरो पॉईंट झिरो एट वन ठीक आहे या प्रकारे आपण परत बघू शकतो नाईन्टीन अपॉन टेन यामध्ये बघा साधारणतः एकच शून्य आहे खाली म्हणजेच एकोणवीस आपण जसं आहे तसं लिहिणार आणि उजव्या बाजूने एका संख्येनंतर पॉईंट ठीक आहे आता बघा यामध्ये काही डाटा इम्पॉर्टंट आहे हा लक्षात ठेवायचं तो म्हणजे असं की डेसिमल पॉईंट अंतर्गत बघा जसं आपण एखादी पूर्णांक संख्या बघतो ना पूर्णांक संख्येमध्ये बघा डाव्या बाजूला आपण कितीही शून्य जोडलं त्याला काही महत्त्व राहत नाही जसं मी असं फाईव्ह लिहिलं आणि डाव्या बाजूला कितीही शून्य लिहिलं बघा तरीसुद्धा याची किंमत तीस आहे पाच चेंज नाही होणार तसं डे सी पॉईंट अंतर्गत अपोजिट डायरेक्शनला म्हणजे उजव्या बाजूला आपण कितीही शून्य जोडलं तर त्याची किंमत घटत किंवा वाढत नाही जसं बघा थ्री पॉईंट फाईव्ह आता यामागे अजून एक शून्य जोडलं बघा थ्री पॉईंट फाईव्ह झिरो अजून बघा कितीही शून्य जोडा थ्री पॉईंट फाईव्ह झिरो 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 तरीसुद्धा त्याची किंमत एकच राहणार याला आपण तीन रुपये पन्नास पैसे असंच वाचणार ठीक आहे दुसरं बघा थ्री पॉईंट झिरो फाईव्ह किंवा थ्री पॉईंट झिरो फाय झिरो बघा उजव्या बाजूला कितीही शून्य वाढवा किंवा घटवा ठीक आहे उजव्या बाजूला त्या पदाची किंमत घटणार किंवा वाढणार नाही याला आपण तीन रुपये पाच पैसेच असं म्हणणार ठीक आहे तर याला तीन रुपये पन्नास पैसे असं म्हणणार हा सुद्धा तीन रुपये पन्नास पैसे हा सुद्धा तीन रुपये पन्नास पैसे अर्थातच याचं वैशिष्ट्य काय आहे उजव्या बाजूने पॉईंट अप्लाय करणे आपण कुठलंही कॅल्क्युलेशन करूया मग तो एडिसन असो सबस्ट्रॅक्शन असो ठीक आहे मल्टिप्लिकेशन असो किंवा डिव्हिजन असो आपल्याला उजव्या बाजूनेच पॉईंट अप्लाय करायची आहेत हा लक्षात ठेवायचं बघा एडिशन आणि सबट्रॅक्शन आज आपण चिकून घेणार आहोत डेसिमल फ्रॅक्शनचं तर बघा पॉईंट नंतरची डिजिट बरोबर बरोबर असायला पाहिजे नसेल तर शून्य देऊन बरोबर करावे इजा क्लिअर म्हणजे बघा आपण जेव्हा एडिशन किंवा सबट्रॅक्शन करणार डेसिमल फ्रॅक्शनचं तर लक्षात ठेवायचं की, की पॉईंट नंतरची जी पदे आहेत ती बरोबर बरोबर असायला पाहिजे नसतील तर आपल्याला शून्याने शून्य देऊन बरोबर बरोबर करावे लागतील आपण बघा पहिला उदाहरण या ठिकाणी करू शकतो सुरुवातीला नाईन्टीन पॉईंट टू सेवन बघा नंतरचं पद कसं वाचायचं नाईन्टीन पॉईंट ट्वेंटी सेवन असं वाचता कामा नाही तर कसं डिजिटनुसार एक एक डिजिटनुसार वाचायचं नाईन्टीन पॉईंट टू सेवन प्लस सेवन पॉईंट झिरो झिरो टू आता इथं बघा एडिसन सबट्रॅक्शन करताना नेमकं नियम काय आहे की उजव्या बाजूला असणारी डिजिट बरोबर पाहिजे आता जर आपण विचार केला की या ठिकाणी उजव्या बाजूला दोन डिजिट आहेत आणि या ठिकाणी उजव्या बाजूला तीन डिजिट आहेत आहेत ना तर आपण काय करणार उजव्या बाजूचे जे काही पदे आहेत डिजिट आहेत ते बरोबर बरोबर पाहिजे आणि नसतील तर शून्य दोन बरोबर करा अर्थातच या ठिकाणी तीन पदे आहेत इथं दोनच आहेत तर आपण या ठिकाणी काय करणार एक शून्य देणार म्हणजेच नाईन्टीन पॉईंट टू सेवन झिरो असं याला आपल्याला लिहावं लागेल आणि त्याच्यानंतरच आपण एडिशन किंवा सबट्रॅक्शन करूया कळलं सर्वांना बघा परत एकदा उजव्या बाजूची जी पदे आहेत ती बरोबर असायला पाहिजे इथं तीन पदे आहेत बघा झिरो झिरो टू तू आणि इथं दोनच पदं आहेत टू सेवन तर आपण या बाजूला काय करणार एक शून्य देऊन ठीक आहे आता बघा या ठिकाणी तीन तीन पद बरोबर झालेले आहेत इथं पण तीन इथं पण तीन आणि मग नव्याने आपण हा उदाहरण लिहून या ठिकाणी सॉल्व्ह करणार तर बघा नाईन्टीन पॉईंट टू सेवन झिरो प्लस सेवन पॉईंट झिरो झिरो टू तर जो दुसरा नंबर आहे तो उजव्या बाजूने लिहिणे सुरू करा अगोदर आपण दोन लिहू मग झिरो मग झिरो बघा दोन झिरो झिरो आणि पॉईंट मग सेवन ठीक आहे आणि मगच आपण एडिशन सबट्रॅक्शन करूया तर बघा आता जर आपण एडिशन सबट्रॅक्शन केलं तर एडिशन बघा झिरो आणि टू टू दॅन सेवन झिरो सेवन टू आणि झिरो टू नाईन्टीन प्लस सेवन ट्वेंटी सिक्स दॅट इज ट्वेंटी सिक्स पॉईंट टू सेवन टू यासारखा आन्सर आपण बघा या, या बाजूला दुसरं उदाहरण हाताळू शकतो वजाबाकीचं फिफ्टी एट मायनस थ्री पॉईंट नाईन आता इथंसुद्धा बघा उजव्या बाजूला असणारी पद पॉईंट नंतरची बरोबर असायला पाहिजे तर इथं बघा आपण जर इथं बघितलं तर उजव्या बाजूला एक पद आहे ना थ्री पॉईंट नाईन पॉईंटच्या नंतर एक पद आहे पण इथं तर एकही पद नाही अठ्ठावन्नमध्ये तर आपण काय करणार इथं परत पॉईंट देऊन शून्य अप्लाय करणार म्हणजे बघा उजव्या बाजूला असणारी जी काही पदांची संख्या आहे ती बरोबर बरोबर बरो झालेली आहे आता झालं ना फिफ्टी एट पॉईंट झिरो मायनस थ्री पॉईंट नाईन आणि मग आपण बघूया की शून्यातून नऊ जात नाही तर हा अठ्ठावन्नला एक मागणार याच्याकडे दहा होणार दहामधून नऊ गेलं तर एक राहिलं इथं अठ्ठावन्नकडे सत्तावन्न राहणार आणि सत्तावन्नमधून तीन गेलं तर चौपन्न ठीक आहे असं आपण बघा तिसरा उदाहरणसुद्धा हाताळू शकतो खूप सिम्पल आहे इथं तर बघा नंतरचं जो काही डिजिट आहे ऑलरेडी बरोबर बरोबर आहे म्हणजे आपण जसं आहे तसंच लिहूया आणि कॅल्क्युलेशन करून टाकूया ठीक आहे यानंतर बघा चौथा नंबरचं सा आपण साधारणतः उदाहरण बघू शकतो ज्यामध्ये फोर्टी पॉईंट फायू मायनस नाईन्टीन ठीक आहे आता इथं बघा या बाजूला पॉईंटनंतर एक पद आहे पण या बाजूला पॉईंटनंतर एकही पद नाही तर आपण काय करणार असावेळी पॉईंटनंतर शून्य देऊया ठीक आहे नंतर शून्य देऊया कारण पॉईंटनंतर शून्य देऊनच आपण पदांची संख्या बरोबर बरोबर करूया ठीक आहे नियमच आहे की एडिसन किंवा सबट्रॅक्शन करताना उजव्या बाजूला पॉईंटनंतरची पद बरोबर बरोबर असायला पाहिजे ठीक आहे इथं पाच आहे दॅट इज एक पद आहे आणि इतर नंतर एकही पद नाही तर आपण पॉईंटच्या नंतर शून्य देऊया म्हणजे एक पद होऊन जाणार ठीक आहे मग याला रिपीट कसं लिहू तर फोर्टी पॉईंट फाईव्ह मायनस नाईन्टीन पॉईंट झिरो असं राहणार ठीक आहे आपण जर सबट्रॅक्शन केलं तर आपला आन्सर येणार ट्वेंटी वन पॉईंट फाईव्ह ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की नेमकं डेसिमल फ्रॅक्शन अंतर्गत डेसिमल फ्रॅक्शन अंतर्गत एडिसन किंवा सबट्रॅक्शन हा नेमकं प्रकारे केला जातो ठीक आहे तर सर्वांना आय एम शुअर की कळलं असेलच आणि या ठिकाणी एक वैशिष्ट्य आहे की उजव्या बाजूने पॉईंट अप्लाय करणे आणि एडिशन सबट्रॅक्शन करतानासुद्धा आपल्याला उजव्या बाजूने उजव्या बाजूची जी काही डिजिट आहेत ती बरोबर बरोबर करणे गरजेचं राहणार जसं एखादं उदाहरण आपण परत घेऊया थ्री पॉईंट फाईव्ह सेवन आणि प्लस करायचं आहे नाईनटीन ठीक आहे प्लस नाईन्टीन आता इथं बघा उजव्या बाजूला दोन पद पण इथे एकही नाही आहेत तर आपण पॉईंट नंतर इथं दोन शून्य देऊया आणि एडिशन करूया म्हणजे परत थ्री पॉईंट फाईव्ह सेवन आणि प्लस नाईन्टीन पॉईंट झिरो झिरो तर झिरो झिरो असं आपण करूया आणि हा नाईन्टीन ठीक आहे आणि आपण जेव्हा सॉल्व करू तर आपलं करेक्ट आन्सर येऊन जाणार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच आणि हा व्हिडिओ बघून जो होमवर्क तुम्हाला नव्याने मी पाठवणार आहे तो होमवर्क माझ्या पर्सनल नंबरवर तुम्हाला सेंड करायचा आहे तर डेसिमल फ्रॅक्शन अंतर्गत मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हा जो डेटा आहे ही जी माहिती आहे हा जो घटक आहे हा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत तेव्हापर्यंत कीप स्टडिंग